Hi guys, welcome back to our channel Kolhapur Delicacies. I'm Shweta from Aplo Kolhapur. And finally, Aplo Kolhapuri Mr. Series हा last episode आहे. आणि हा last episode साठी आम्ही आलो आहे राजारामपुरी मध्ये असलेल्या यश मिसळला. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीला कमला कॉलेजच्या बॅक साइडलाच ही मिसळ आहे. लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, सो ती चेक करा. सो लेट्स गो. यश मिसळ हे नाव खूप जुन्या मिसळपैकी एक आहे. म्हणजे राजारामपुरी एरियामध्ये ना ही मिसळ खूप जुन्या मिसळपैकी एक म्हणून ओळखली जाते. आणि आज आपण ही मिसळ ट्राय करणार आहे. एकदम चरचरीत आहे मिसळ. त्यांचा ब्रेड पण खूप सॉफ्ट आहे आणि हा जो चिवडा आहे ना तो पण एकदम फ्रेश आहे. पापड भाजी पण खूप छान लागली. मला एक गोष्ट यांची आवडली ती म्हणजे त्यांचं हे प्लेटिंग जे त्यांनी केलंय ना, की पितळची भांडी युज केलंय, त्यामुळे एक वेगळेपणा ह्या मिसळला आला. आणि ह्या पारंपरिक पद्धतीनं ह्या पितळ्याच्या भांड्यात मिसळ खायची मजाच काय वेगळी आहे. ही एक छोटी प्लेस आहे, इथं म्हणजे जास्त मोठा ॲम्बियन्स किंवा असं नाही, पण यांची टेस्ट एक नंबर आहे. आणि हे जे त्यांनी एक वेगळेपणा दाखवला आहे ना या मिसळचा, त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने ही मिसळ नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला नक्की ही मिसळ आवडणारच, कारण प्रत्येक कोल्हापूरकरांना मिसळ म्हटलं की असं जरा स्वर्गच वाटतं. मिसळची प्राईस आहे 50 रुपीज. आणि याचं लोकेशन मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, कमला कॉलेजच्या बॅक साईडला. आणि याची टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. तर तुम्ही त्यावेळेत येऊन ही मिसळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगेल तुम्हाला कशी वाटली. जालंधर राव. शिंपा जालंधर राव. मला सांगा की या मिसळला आता किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली इथं चालू. इथं 10 वर्ष झालं. त्याच्या अगोदर तिसऱ्या गल्लीमध्ये होती राजाराम. म्हणजे आता इथं प्रॉपर 10 वर्ष झाली इथं. आणि मला सगळ्यात एक जे आवडलं त्यांची भेजी पितळची भांडी. तुम्हाला ही आयडिया कशी आली? कारण कोल्हापूरात 8 ते 9 वर्षापूर्वी मी मुंबईला गेलो. त्यावेळेला जिहू रेस्टॉरंट नावाचं एक हॉटेल आहे, JW मेरिट समोर 7 स्टार हॉटेल. तिथं सगळी पितळी भांडी, ते सगळं पितळी भांड्यातून सर्व करतात. तर तिथं बघितलं, म्हणलं आपण कोल्हापुरात काहीतरी नवीन करूया. कोल्हापुरात कुठेही नाही आहे ही भांडी, त्यामुळे हे आम्ही
ही भांडी मुरादाबादवरून मागवलेली आहे उत्तर प्रदेशमधून. आणि मला त्याचा मेंटेनन्स ह्याचा खूप आहे. पितांबरीनं धुवावी घासावी लागतात, नंतर साबणाने घासावी लागतात, नंतर ती पुसावी लागतात, आणि पुसून नंतर ती प्लॅस्टिक मध्ये पॅक करून ठेवायची. मग दुसऱ्या दिवशी वापरताना ती घ्यावी लागतात. म्हणजे मी आता बघितलं ना पूर्ण असं क्लीन आहेत सगळे, म्हणजे असं म्हणजे एकेक जण वापरतात पण त्यांचं कसं असते मेंटेनन्स असा असतो, पण कारण त्याशिवाय ही भांडी म्हणजे उठून दिसत पण नाही. मग मला सांगा की आता आपल्या कोल्हापूरमध्ये मिसळ सगळीकडे मिळते, पण तुम्ही हा एक वेगळेपणा ह्यातनं दाखवून दिलाय की प्लेटिंग तुमचं वेगळं आहे. तिथरीच्या भांड्यातून खायला लोकांना आवडलं, त्याची रिॲक्शन काय आहे? खूप चांगलं आहे म्हणतात, किंवा आल्याल्या फोटो काढून घेतात, वेगळं काहीतरी आहे म्हणतात. ही भांड्यांचे वगैरे अशी डिझाईन ही फार जुन्या काळातली डिझाईन, ती अशी डिझाईन नाही आहे म्हणतात. ते विचारतात सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत. ओके सो गाईज, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं की आपल्या कोल्हापूरमध्ये मिळणारी प्रत्येक मिसळ ही एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे, आणि मी आतापर्यंत ट्राय केलेल्या सगळ्या मिसळ मला तरी खूप आवडल्यात, आणि मला असं वाटते की तुम्ही पण त्या नक्की ट्राय करा. आणि तुमची फेवरेट मिसळ मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या कोल्हापुरी मिसळ सिरीजचा आज लास्ट एपिसोड होता. इथे आपली सिरीज संपली आहे आणि ह्याचे आम्ही 5 एपिसोड बनवले. जर तुम्ही बाकीचे एपिसोड्स किंवा व्हिडिओज बघितला नसाल तर प्लीज नक्की बघा. आणि जर तुम्हाला अशा सिरीज किंवा असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा. डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही भरपूर जणांनी सबस्क्राईब केलं नाही, तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही, सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आता आपण भेटणार आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय गाइस.